मनोज जरांगे पाटील जालना येथे आमरून उपोषण करत आहेत. अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे ही जरांगेंची मुख्य मागणी आहे. मराठा आंदोलन शांत करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करते, पण आता ओबीसी समाज या विरोधात उभा ठाकला आहे. तर दुसऱ्या बाजूला आरक्षणासाठी कित्येक वर्षापासून आग्रही असणारा धनगर समाजानेही आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पुढे केला आहे. धनगर समाजाची आरक्षणाची मागणी तशी खूप जुनी आहे. नेमक्या धनगर समाजाच्या मागण्या काय आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अनेक वर्षापासूनचा लढा सुरू आहे, पण अद्यापही त्यावरती मार्ग निघालेला नाही. आता पालकमंत्री विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहात ते थांबले होते. त्यावेळी धनगर कार्यकर्ते शेखर बंगाळे यांच्या नेतृत्वाखाली काही समाज बांधव पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन द्यायला गेले. त्यावेळी निवेदन वाचत असताना खिशातली भंडारा काढून बंगाळे यांनी पालकमंत्री विखे पाटलांच्या अंगावरती उधळला आणि आरक्षण द्यावे यासाठीच्या जोरजोरात घोषणाही दिल्या. तर दुसरीकडे यशवंत सेनेचे कार्यकर्तेही आक्रमक भूमिका घेत आहेत. चौंडी येथे काही कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसले आहेत. मरण आले तरी चालेल, पण आरक्षण मिळणारच असा चंग त्यांनी बांधला आहे. त्या आंदोलनकर्त्याची ही प्रकृती ढासळत चालली आहे. धनगर समाजाची मुख्य मागणी म्हणजे धनगर समाजाचा सध्या एनटी प्रवर्गातून 3.5% आरक्षण आहे. एनटी प्रवर्गात आणखी 18 जातींचा समावेश असल्याने धनगर समाजाला आरक्षणाचा फायदा मिळत नसून धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात करून 3.5% आरक्षण द्यावे ही धनगर समाजाची मुख्य मागणी आहे. तर धनगड आणि धनगर या शब्दांमुळे वाद निर्माण झाला आहे. तो वाद नेमका काय आपण पाहूयात. केंद्र सरकारच्या सूचीमध्ये धनगड नावाच्या जातीचा उल्लेख आहे, तर धनगर समाजाच्या नेत्यांकडून धनगर आणि धनगड एकच आहे असा युक्तिवाद केला जातो. याला दुजोरा देण्यासाठी धनगड समाजाचा एकही दाखला दिला नसल्याच्या 338 तहसील कार्यालयाने पत्राद्वारे स्पष्ट केले. त्यामुळे धनगड नावाची जात अस्तित्वात नसल्याचा दावा धनगर समाज करत आहे. येणाऱ्या दिवसात धनगर समाज आक्रमक होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन पाळावे आणि धनगर समाजाला आरक्षण द्यावे असा सूर आता धनगर समाजाने लावला आहे. तुम्हाला काय वाटतं, धनगर समाजाला आरक्षण मिळेल का? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.